मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ हा कोकणामध्ये आपण कशाप्रकारे कलमची जी कलमची झाडं आहेत त्याची लागवड आपण कशा पद्धतीने आपण करतो ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा कलम आपण घरा म्हणजे दापोलीमधून घेऊन आलो आहोत आणि ते घरात आहेत, म्हणजे गेले 15-20 दिवस ते घरी आहेत आणि आत्ता आपण लावत आहोत. आता तुम्ही पाहत असाल तर हे जे झाडी आहे आजूबाजूला आमचं हे कंपाऊंड आहे, बाबांच्या टायमाला म्हणजे त्यांनी बांधून घेतलं होतं, परंतु इथे झाडे नव्हती. गेल्या वर्षी मी 2-3 कलमं लावली होती पण त्याच्या बाहेर लावली होती. ह्यावर्षी तुम्ही पाहत असाल तर ह्या कंपाऊंडमध्ये आपण झाडं लावणार आहोत. तर मित्रांनो, खूप सारी झाडी आहे ऑलरेडी, म्हणजे आम्ही जूनमध्ये ती कलमं आणली होती परंतु लावली नव्हती. तर आम्हाला माहिती होतं की अशा पद्धतीने झाडी येते. मग ही झाडी तोडण्यासाठी आम्ही थोडं लेट केलं आणि नंतरला मग म्हणजे त्याची आत्ता लागवड आम्ही चालू करतो आहे, जेणेकरून हे साफसफाई केली जाते. पाहू शकता मागे साफसफाई म्हणजे चालू आहे. आता ही पूर्ण झाडी आम्ही तोडून टाकू, त्याच्यानंतरला मग थोडे म्हणजे कशा प्रकारे आपण झाडे लावणार आहोत ते तुम्हाला मी दाखवतो. अशा पद्धतीने आपण खड्डे मारलेले आहेत, पण 5 कलमं घेतली आहेत तर 5 कलमांना खड्डे पाडलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे खड्डे मारून घ्यायचे आहेत. हा दुसरा खड्डा आहे इथे, अशा पद्धतीने 5 खड्डे मारून घेतलेत आपण अगोदरच. आता ही तुम्ही झाडी पाहता, ही खूप सारी झाडी आहे इथे, पण तिथे खड्डा मारून ठेवला आहे. तर त्याच्या आतमध्ये आपल्याला कुड्या नावाचं एक झाड असतं. हे बघा, त्याची पानं अशी असतात कोकणामध्ये. अशा पद्धतीने कुड्या नावाचं झाड असतं. तर ह्याचं खत कलमांसाठी पौष्टिक असतं. तर ह्याची पानं पूर्णपणे बारीक करून घ्यायची असतात आणि मग त्याच्या आतमध्ये माती घ्यायची त्याच्यावरती लावून आणि मग ते कलम लावायचं. कलमांना जास्त खड्डा लागत नाही. हे खड्डेसुद्धा मोठे झालेत, ते आता आपण हे पानं आतमध्ये टाकून आता अशा पद्धतीने आपण पानं टाकतो आहे बारीक करून. पाहू शकता हे आपण बारीक केलेली पानं आहेत, या खड्ड्यामध्ये टाकले. अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत खड्ड्यामध्ये, जेणेकरून खत तयार होईल. आता याच्यावरती आपल्याला माती घ्यायला लागेल, माती घेणार आता. त्याच्यानंतरला मग पावडर येते, एक मुंगी केड मुंगी असते त्यासाठी, पटणी पावडर त्याला म्हणतात, मार्केटमध्ये उपलब्ध होते. आणि त्याच्यावरती मग कलम लावतो. प्रत्येक खड्ड्यामध्ये आपण तोडलेले आहे, म्हणजे झाड हे तोडलेलं आहे कुड्याचं आणि त्याचे फांद्यात छोटे छोटे पीस करून आपण टाकलेले आहेत खड्ड्यामध्ये. प्रत्येक खड्ड्यामध्ये तुम्हाला दिसेल इथे. मी नेक्स्ट खड्ड्यामध्ये आलो आहे, हे बघा इथेसुद्धा असंच टाकलेलं आहे. अशा प्रकारे हे 5ही खड्ड्यामध्ये असं भरलेलं आहे आतमध्ये पाला. आणि ह्याच्यावरती आता माती घेतली जाईल. आपले 5 कलमं आहेत तर ही आपण आता इथून घेऊन जाणार आहोत. हे एक इथे आहे, कंपाऊंडमध्ये घेऊन लावणार आहोत त्यांना. नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊया आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की कशाप्रकारे लावतात. इथे तुम्हाला मागे झाडी पाहायला मिळत होती, आता तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे आपण साफ केलेली आहे पूर्ण झाडी. पूर्ण झाडी आपण मारून टाकलेली आहे.
अशी साफ सफाई करून घेतलेली आहे। हा जो खड्डा होता तो थोड़ा बुजवण्याचा प्रयत्न आपण करतो आता, जेणेकरून ते झाडामध्ये पाणी नको जमवायला। नो कलम लावताना खूप जपून असं जी माती असते कलमाची, आपण बनवताना माती पूर्ण असते ते पिशवीमध्ये भरलेली, तर ही माती आहे ना खूप त्यासाठी पौष्टिक असते, त्यांनी खत टाकून मस्त बनवलेलं असतं, तर ती माती आपल्याला फोडता कामा नाही। तर ही पावडर अशी लावलेली आहे तुम्ही पाहू शकता, ही पावडर जेणेकरून कीटकनाशक आहे ती, तर ही जे कीटक येतात तर त्यामध्ये ते येत नाहीत, तर अशा पद्धतीने हे कलम लावलेलं आहे पाहू शकता। अजून माती ओढून घ्यायचं आहे, सखोल भाग असल्याकारणानं पूर्ण माती त्या आतमध्ये टाकायची आहे। नो आपलं आता पूर्ण काम झालेलं आहे, म्हणजे कलमं आपण लावणार होतो तर कलमं पूर्ण लावून झालेली आहेत, आणि पावसाने खूप मेहरबानी केली आहे, पाऊस आला आहे ना अजूनपर्यंत, तर आपलं काम आपण आटपून घेतलं आहे पावसाच्या आधी, तो देखील येईल आता थोड्या टायमात। तुम्ही पाहू शकता ऊन आपल्या मागे माझ्या दिसत असेल तुम्हाला, ऊन मस्त पडलं आहे, तर ह्या ऊनाचा फायदा आपण घेतला आहे आणि कलमं आपली लावून घेतलेत आहेत। खूप दिवस पाऊस होता, पाऊस प्लस हे गवत वाढतं, त्यासाठी मी थांबलो होतो जेणेकरून आपल्याला गवत पण मारून टाकता येईल आणि कलमं अशी सुकी लावता येतील, आणि ते माती असते ना त्याची, तर ती माती आपल्याला म्हणजे जर फुटली ना तर ते कलम म्हणजे नाजूक होतं, त्यांना जीव नाही धरत, म्हणजे जे प्रोटीन आहे ना ते त्या गट्टूमध्ये पिशवीमधल्या असतंच, ते काहीतरी वापरतात शेणखत वगैरे असतं, तर त्या पद्धतीने ते झाड देखील होतं, तर आपण ते पूर्ण असंच ठेवलं आहे। अशा पद्धतीने आपण झाडं लावली आहेत सर्वी, आणि हे गेल्या वर्षीचं माड आहे, इथे गुरं देखील बैल येतात आणि वाट लावून जातात, तर हे कंपाऊंड आहे परंतु जुनं आहे, आणि ह्यावर्षी आपण पक्क करणार आहोत त्याला, आणि आपण हे इथे कलम लावलं आहे अशा पद्धतीने। हे बघा, हे पूर्ण जंगल होतं इथे, ते आता आम्ही तोडून टाकलं आहे आणि इथे हे कलम लावलं आहे, असे पाच कलम आपण लावलेत। पाहू शकता इकडे अशा पद्धतीने लावलेत आपण कलम, दिसायला देखील मस्त होत वाटतं। फळांचा राजा आहे हापूस आहे, तो आपण लावला आहे, हा रायवली आहे, याच्या बाजूला रामफळ लावले पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे कोकमसुद्धा आहे त्याच्यामध्ये, दोन आहेत ते, आणि इकडे तुम्ही पाहत असाल तर काळी मिरी ग्रामपंचायतकडून आपल्याला झाडं मिळालेत, तर ती सहा काली मिरी आपण आंब्यावर फणसावर चढवलेत, हे बाबांनी बाबांच्या टायमात लावलेले
फणस आहेत, तर हे फणस आपण त्याच्यामध्ये आपण काळी मिरी लावले, हे काफे फणस आहेत, खूप मजा येते। हे दोन फणस आहेत, त्याच्यावर देखील काळी मिरी लावले बुंदामध्ये, इकडे सुद्धा लावले काळी मिरी। काजू आहे, हळद आहे, हळदीचं झाड हे देखा, अशा पद्धतीने हळद असते, त्याच्या आतमध्ये आपल्याला जमिनीच्या आतमध्ये हळद मिळते। मित्रांनो, म्हणतात ना लावालावी करायची असेल तर ती झाडांची लावा, माणसांची नको। माणसांची लावून काहीसुद्धा मिळणार नाही, पण झाडांची लावालावी केली तर तुम्हाला फळं आणि सावलीसुद्धा मिळून जाईल। तर अशा पद्धतीने आपण ही झाडे पूर्ण लावून झालेली आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे मला कळवण्याचा प्रयत्न करा, आणि जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद।